नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलेले की पाश्चात्य लोक भारतामध्ये कसे आले, इथे येऊन व्यापार करू लागले, त्याचबरोबर त्यांनी इथे आपली प्रशासन व्यवस्था राबवायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांचे आपापसामध्ये संघर्ष होऊ लागले. तर यातून इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पाडाव केलेला आपण पाहिलं, डचांचा पाडाव केलेला आपण पाहिलं, त्याचबरोबर तीन कर्नाटक युद्ध झालेली आपण पाहिलेली आहेत. तीन कर्नाटक युद्धांमध्ये त्यांनी फ्रेंचांचा पूर्णपणे पाडाव केला आणि त्यांना पॉंडिचेरी पुरतच मर्यादित ठेवलं. आणि इंग्रज आता पाश्चात्यांमध्ये सर्वात मोठे झालेले, सर्वात मोठी सत्ता बनलेले. आता त्यांच्या पुढे दुसरं आव्हान असेल की ज्या प्रादेशिक सत्ता आहेत, ज्या प्रादेशिक राजे व रजवाडे भारतामध्ये राज्य करतायत, त्यांच्याबरोबर संघर्ष करणं आता ही त्यांची दुसरी पॉलिसी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता यातून त्यांनी काय केलं, तर भारतामध्ये असणारे बरेचसे राजा रजवाड्यांबरोबर त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. आता मुघल सत्तेचं पतन झालेलं आपल्याला माहित आहे. पतन म्हणजे 1707 ला जेव्हा औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला, त्यानंतर ज्या मुघलांच्या पुढच्या गाद्या आल्या, पुढच्या पिढ्या आल्या, त्या इतक्याशा प्रभावशाली नव्हत्या. त्यामुळे जे काही मुघलांच्या अखत्यारीतले बाकीचे नवाब होते, बाकीच्या प्रांतांचे सुभेदार होते, त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करून टाकलं आणि त्यांनी मुघल बादशाहपासून वेगळं होण्याचं ठरवलं. आता यातूनच बंगाल या प्रांतामध्येही स्वतःचं वेगळं स्वतंत्र राज्य निर्माण होण्याच्या पायरीवर बंगाल हे प्रांत होतं. मुर्शिद कुली खान नावाच्या एका सुभेदारानं बंगालचं स्वातंत्र्य घोषित केलं आणि तो बंगालचा स्वतंत्र सुभेदार झाला, बंगालचा स्वतंत्र नवाब झाला आणि त्यानं मुघलांची पूर्णपणे हात सोडून दिला आणि स्वतःचं वेगळं स्वतंत्र राज्य बंगाल म्हणून निर्माण केलं. आता बंगाल म्हणजे हा खूप मोठा प्रदेश होता. आज आपण बघतो पश्चिम बंगाल राज्यापुरतंच फक्त ते मर्यादित नव्हतं, तर बंगाल हा प्रांत पूर्णपणे बिहार राज्य, पूर्ण ओडिसा, पूर्ण आताचा पश्चिम बंगाल आणि पूर्ण बांगलादेश हा इतका मोठा मिळून एक बंगाल नावाचा प्रांत होता. या प्रांताचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं मुर्शिद कुली खान यांनी. मुर्शिद कुली खान नंतर एक दोन पिढ्या त्यांनी नवाबपद भूषवलं. त्यानंतर आला अलीवर्दी खान. अलीवर्दी खानानं 15 वर्ष राज्य केलं. त्यानं 15 वर्षाच्या राज्यामध्ये मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात लढा दिला, मराठ्यांना लढा दिला आणि मग मराठ्यांना लढा देत असताना त्याने पूर्णपणे बंगाल स्वतंत्र ठेवलं, मराठ्यांना बंगालमध्ये शिरकाव करून दिलेला नाही. आणि अलीवर्दी खानाचं वय झालं होतं. अलीवर्दी खानानं त्याच्यानंतर सिराजउद्दौला नावाच्या त्याच्या नातवाला नवाबपद बहाल केलं. सिराजउद्दौला हा अलीवर्दी खानाच्या मुलीचा मुलगा आहे आणि सिराजउद्दौला हा बंगालचा नवाब झाला. सिराजउद्दौला बंगालचा नवाब झाल्यानंतर त्यानं प्रादेशिक सत्तांकडे लक्ष न देता इंग्रजांकडेच फक्त लक्ष केंद्रित केलं. कारण सिराजउद्दौलाला पहिल्यापासूनच इंग्रजांच्या ज्या काही कारवाया आहेत, इंग्रजांच्या ज्या हालचाली आहेत, त्या शंकास्पद वाटत असत. कारण इंग्रजांनी फोर्ट विल्यम नावाचा किल्ला कलकत्त्यात बांधलेला आपल्याला माहिती. तर सिराजउद्दौला नेहमी प्रश्न विचारायचा किंवा हा नेहमी प्रश्न त्याच्या दरबारामध्ये उठवायचा की जर व्यापार करायला आलेले आहेत इंग्रज, हे जर व्यापार करायला आलेले आहेत तर इंग्रजांना किल्ल्याची गरज काय, त्याला सशस्त्र सेनेची गरज काय, त्यांना बंदुकांची गरज काय. इंग्रजांनी मोठाच्या मोठा किल्ला बांधलेला होता, त्याच्यावरती भल्या मोठ्या तोफा लावलेल्या होत्या, त्याच्या आतमध्ये बरंच सैन्य त्यांनी गोळा केलं होतं आणि त्या सैन्याच्या आडून ते जोर जबरदस्तीनं कलकत्ता भागामध्ये व्यापार करत असत. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेले की इंग्रजांबरोबर इंग्रजांनी आणि मुघलांमध्ये 1715 एक करार झाला होता. फरुख सियार नावाच्या राजाबरोबर त्यांचा करार झालेला आपण पाहिलेला आहे. त्या करारान्वये काय झालं होतं, तर 3000 सालाना वेतन भरून किंवा 3000 सालाना कर भरून मुघलांना, मुघलांच्या प्रदेशामध्ये इंग्रजांना पूर्णपणे मुक्त व्यापाराची सोय होती, मुक्तपणे ते व्यापार करू शकत होते. या कराराचा त्यांनी पूर्णपणे दुरुपयोग करायला सुरुवात केली. त्यांनी कंपनीच्या नावे काढलेल्या करारातून स्वतःचे वैयक्तिक व्यापार करायला सुरुवात केली आणि यातून कर बुडवून ते मोठे होऊ लागले. यामुळे बंगाल प्रांतामध्ये पण ते स्वतःचा राज्य, स्वतःचा व्यापार करीत होते आणि व्यापार करीत असताना त्यांनी बंगालचा महसूल बुडवलेला आपल्याला दिसून येतो. सिराजउद्दौला याला या पूर्ण घडामोडींबद्दल खूप मोठी चीड होती. त्यानं इंग्रजांबरोबर लढाई करायचं ठरवलं. त्यानं फोर्ट विल्यम किल्ल्याला 15 जून 1756 वेढा घातला. 15 जून 1756 फोर्ट विल्यम नावाच्या कलकत्त्यातल्या किल्ल्याला वेढा घातला आणि या वेढ्या घातल्यानंतर या लढाईमध्ये सिराजउद्दौलाचा मोठी जीत झालेली, इंग्रजांचा पराभव झालेला हे आपल्याला दिसून येतं. त्यातून त्याने इंग्रजांना तिथून हाकलून दिलं, फोर्ट विल्यम किल्ल्याचा ताबा घेतला, कलकत्ता शहराचं नाव अलीनगर असं ठेवलं, कलकत्ता हे नाव बदलून टाकलं आणि अलीनगर असं नाव ठेवलं आणि माणिकचंद नावाच्या एका सरदाराला कलकत्त्याच्या देखरेखीसाठी फोर्ट विल्यमवरती
तिथं त्यांना नियुक्त केलं. नंतरच्या काळामध्ये काय झालं तर माणिकचंद हा फितूर झाला, त्याने इंग्रजांकडून भला मोठा बलिमोठी रक्कम घेतली आणि त्यांना फोर्ट विल्यम किल्ला आणि कलकत्ता शहर पुन्हा बहाल करून टाकलं आणि माणिकचंद तिथून निघून गेला, बलिमोठी रक्कम घेऊन तिथून पळून गेला. आता शिरजयुद्धालाचं इंग्रजांबरोबर ते अजून चिड वाढली. आता यातून काय झालं तर प्लासीची लढाई नावाची एक घटना घडली. प्लासीची लढाई ही भारताच्या इतिहासावरती परिणाम करणारी सर्वात मोठी लढाई आहे असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. या लढाईनंतर इंग्रजांचा पूर्णपणे भारतीय राजकारणामध्ये शिरकाव झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्णपणे भारतीय राजकारणावरती इंग्रजांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आणि हा प्लासीची लढाई म्हणजे इंग्रजांचा भारतीय राजकारणातील चंचू प्रवेशच आपल्याला मानावा लागेल. तर प्लासीची लढाई झाली. तर प्लासीची लढाई 23 जून 1757 या दिवशी प्लासीची लढाई झाली. या प्लासीच्या लढाईचे परिणाम खूप वाईट झाले. प्लासीची लढाई ही सिराजउद्दौलाची फौज विरुद्ध इंग्रजांची फौज अशी झाली. आता सिराजउद्दौलाची फौज जवळजवळ 50,000 होती आणि प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांची फौज फक्त 8,000 होती. आता हे 8,000 आणि 50,000 कसा ताळमेळ लागणार हे आपल्याला तर समजून येते. परंतु इंग्रजांनी त्यांची कूटनीती वापरायला सुरुवात केली. त्यांनी मीर जाफर नावाचा जो सिराजउद्दौलाचा सेनापती होता त्याला फितूर करून घेतलं. इंग्रजांनी मीर जाफरला असं सांगितलं की तू ही लढाई आम्हाला जिंकण्यास मदत कर आणि तुला आम्ही नवाबपद देऊन टाकतो बंगालचे. मग मीर जाफर त्या बंगालच्या नवाबपदाच्या आश्वासनाला बोलला आणि त्यानं सिराजउद्दौलाच्या विरोधात युद्ध लढलं आणि इंग्रजांची पूर्णपणे जीत झालेली दिसून येते. इंग्रज जिंकल्यानंतर सिराजउद्दौलानं तिथून पळ काढला. परंतु मीर जाफरच्या मुलानं म्हणजे मिनार नावाचा त्याचा एक मुलगा होता त्यानं सिराजउद्दौलाचा खून केला आणि आता मीर जाफर 1757 गादीवर बसला, बंगालच्या नवाबपदावरती बसला. आता हळूहळू इंग्रजांनी बसवल्यामुळे याला पूर्णपणे इंग्रजांच्या अधीन राहून कार्य करायला लागणार होतं. परंतु इंग्रजांच्या वाढत्या मागण्या मीर जाफरला काही परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्याला त्या सहनही होत नव्हत्या आणि त्यांना हळूहळू इंग्रजांच्या विरुद्ध पावलं उचलायला सुरुवात केली. आता इंग्रजांच्या हे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी काय केलं तर मीर जाफरला 1760 पदच्युत केलं आणि मीर कासिम नावाचा मीर जाफरचा एक जावई होता या मीर कासिमला त्यानं इंग्रजांनी बंगालच्या नवाबपदावर बसवलं. आता मीर कासिम हा खूप मुत्सद्दी होता, खूप डोकेबाज होता असं आपण म्हणू आणि मीर कासिमनं इंग्रजांना शह द्यायला सुरुवात करायला सुरुवात केली. मीर कासिमनं काय केलं तर पहिल्यांदा आल्या पूर्णपणे इंग्रजांचा जो काही खर्च द्यायचा होता, इंग्रजांना जी काही रक्कम अदा करायची होती ती पूर्णपणे देऊन टाकली आणि इंग्रजांचं तोंड बंद केलं. त्यानंतर त्यानं स्वतःची राजधानी मुर्शिदाबादमधून उचलली आणि मुंगेरला नेली. मुंगेर हे बिहार मधलं ठिकाण आहे, आजच्या बिहार मधलं ठिकाण आहे. मुर्शिदाबाद हे कलकत्त्याच्या जवळचं ठिकाण आहे, इंग्रजांच्या जवळ आपल्याला राहायला नको म्हणून त्यानं मुर्शिदाबादवरून आपली राजधानी मुंगेरला स्थलांतरित केली आणि त्यानंतर मुंगेरमध्ये स्वतःच्या सैन्याला तो पाश्चात्यांप्रमाणे लष्करी शिक्षण देऊ लागला. म्हणजे पाश्चात्यांचं जर तुम्ही त्यावेळेचं लष्करी शिक्षण पाहिलं तर पाश्चात्य हे पूर्णपणे कवायती सैन्य त्यांचं होतं, ते पूर्णपणे सशस्त्र सैन्य आणि त्यांची एक युद्धनीती वेगळी होती. आपल्या त्यावेळी भारतातील लोकांची किंवा भारतीय सैनिकांची तशी त्याप्रमाणे काही कवायती सैन्य पद्धती नव्हती. तर पाश्चात्यांच्या सैन्य प्रशिक्षणावर आधारित सैन्य तयार केलं मीर कासिमनं. आता ह्या मीर कासिमच्या होणाऱ्या घटना सर्व इंग्रजांनी पाहिल्या. इंग्रजांना या घटनांबद्दल चीड आली. त्यांनी परत ज्याप्रमाणे मीर जाफरला उचलून मीर कासिमला नवाब केलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा मीर कासिमला उचललं आणि मीर जाफरला पुन्हा एकदा नवाब केलं. 1763 मीर कासिमला त्यांनी पुन्हा पदच्युत केलं आणि मीर जाफर ज्याला आधी पदच्युत केलं होतं त्याला पुन्हा एकदा नवाबपद दिलं. म्हणजे आपण पाहू शकता की बंगालचा नवाब कोण होणार हे पूर्णपणे इंग्रजांच्या अधीन झालं होतं. म्हणजे बंगालच पूर्णपणे इंग्रजांच्या अधीन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता मीर कासिमनं काय केलं, मीर कासिमला आता स्वतंत्रतेची ओढ लागली होती. तिथून तो अवधला पळून गेला. अवध नावाचं एक संस्थान होतं. अवधचा त्यावेळी नाव होता सुजाउद्दौला. तर सुजाउद्दौलाची त्यानं मदत घ्यायचं ठरवलं. त्याचबरोबर त्यानं शाह आलम द्वितीय हा मुघल बादशाह होता दिल्लीचा, हा सुजाउद्दौला अवधचा नवाब होता, या दोघांची मदत घेऊन या तिघांचं एक संयुक्त सैन्य तयार करून इंग्रजांवरती हल्ला करायचं मीर कासिमनं ठरवलं. आता मीर कासिमनं असं ठरवल्यानंतर ह्या दोघांच्या सेना आणि मीर कासिमची सेना एकत्र झाली
आणि ह्यांनी एकत्रितपणे 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सार येथे लढाई केली. ही बक्सारची लढाई म्हणजे सर्वात निर्णायक लढाई ठरली बंगालसाठी आणि पूर्ण भारतासाठी. या तिघांच्याही संयुक्त सेनेचा इंग्रजांनी पूर्णपणे पाडाव केला आणि या तिघांनाही निस्तनाभूत करून इंग्रज आता बंगालच्या प्रांतावरचे सर्व शक्तिमान अशी सत्ता बनली होती. यामध्ये सुजाउद्दौला बरोबर त्यांनी तह केला. सुजाउद्दौलाला पुन्हा अवधचा नवाब पद देऊ टाकलं. शहालम याला दिल्लीला पाठवून दिलं. त्याच्यावरती भरमसाठ अटी लादल्या आणि मीर कासिम त्यावेळी दिल्लीला पळून गेला. आणि मीर कासिम दिल्लीला पळून गेल्यानंतर त्याची अवस्था बिकट झाली. त्याला आता कोणीही राजाश्रय देत नव्हतं आणि त्याची गरिबीमध्ये मृत्यू झाला असं एक आख्यायिका आहे. त्याच्याबद्दल जास्त इतिहासकारांचं मत ठाम नाहीये. परंतु मीर कासिमची दारिद्र्यामध्ये मृत्यू झाला असं म्हणलं जातं. बक्सारच्या लढाईचे परिणाम काय झाले तर इंग्रजांचं पूर्ण बंगालवरती स्वतःचं असं एक प्रभुत्व निर्माण झालं. बंगालचं नवाब पद आता कुणाला द्यायचं हे पूर्णपणे इंग्रजांच्या अखत्यारीखाली राहिलं. इंग्रजांना बंगालमध्ये पाहिजे असा व्यापार करायला सूट मिळाली. त्यांना तिथे कुठलाही कर भरायला लागणार नव्हता. त्यांना पूर्णपणे मुक्त व्यापार करायला मिळणार होता. या बऱ्याचशा सूट मिळाल्या. इंग्रजी सत्ता आता बंगालमध्ये पाय पसरू लागली आणि बंगालमधूनच त्यांचं पूर्ण प्रशासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. आपल्याला पुढे आता पाहायची आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण होणार आहे. तर आजचा आपला विषय होता प्लासी आणि बक्सारची लढाई. तर बंगालमध्ये त्यांचा झालेला विजय आणि इंग्रजांनी बंगाल प्रांतामध्ये स्वतःचे कसे पाळमुळे रोवली आणि बंगालमधील सर्व सत्ताधीशांना निस्तनाभूत करून त्यांनी स्वतः तिथले कसे सर्व शक्तिमान सत्ताधीश झाले याबद्दल आपण पाहिलेले. पुढच्या भागामध्ये आपण इतर सत्ता म्हणजे मराठे, म्हैसूर आणि शीख, राजपूत यांच्याबरोबर इंग्रजांनी कशी लढाई करून ते तिथं ते यशस्वी झाले याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच त्याबद्दल प्रश्न विचारू शकता. आपले प्रश्नांची पूर्णपणे उत्तरं दिली जातील. थँक्यू.